नमस्कार, कुकीत मेरामध्ये तुमचं स्वागत। आज आपण स्पेशल कोल्हापुरी पांढरसा बनवणार आहोत। याआधी मी चिकन पांढरस्याची रेसिपी शेअर केलेली आहे, पण बऱ्याच व्ह्यूअर्सनी कमेंट केली की हा पांढरसा पिवळा किंवा हिरवा का दिसतो। याचे मुख्य कारण आहे फक्त हळद आणि कोथिंबीर, बाकी चिकन पांढरस्याची टेस्ट खूप छान आहे। बरं असो, या स्पेशल कोल्हापुरी पांढरस्यामध्ये मोस्टली सगळी मी पांढरी जिनस वापरत आहे। स्पेशल कोल्हापुरी पांढरस्याची रिक्वेस्ट माझ्या चॅनलचे व्ह्यूअर्स शरद करनूर आणि महेंद्र सोनोने यांनी केलेली आहे। या रस्स्याकरता इथे मी 500 ग्रॅम मटण घेतले आहे। आधी मटण शिजवून घेऊयात। कुकरमध्ये तेल गरम करून यात मटण आणि मीठ टाकून नीट परतून घ्या। पॅरलली 2 ग्लास पाणी गरम करून घ्या। या ठिकाणी मी कुकरचे झाकण असेच वर ठेवून देते। आता 3 मिनिटांनंतर मटणचा कलर चेंज झालेला दिसत आहे, याच्यात गरम पाणी ओतून घ्या आणि कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर 6 शिट्ट्या घ्याव्यात। कुकरच्या शिट्ट्या होऊन थंड होईपर्यंत एक वाटण करून घेऊयात। वाटण्याकरता आपल्याला लागेल 1 मध्यम आकाराचा कांदा उभा कापलेला, 1 टीस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून जिरे, 6 ते 7 काजूगर, 1/2 इंच आलं, 8 लसणाच्या पाकळ्या आणि लागेल 1/2 नारळ खवलेला। आधी पांढरे तीळ, जिरे आणि खसखस सेपरेटली खमंग भाजून एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता काढून ठेवावेत। जिरे खमंग भाजून झाले की यात खसखस देखील खमंग भाजून घ्या। यानंतर 1 टीस्पून तेल गरम करून यात काजूगर थोडा वेळ परतावे, जास्त ब्राउन करू नका। यानंतर कांदाही थोडा वेळ परतावा, कांदा देखील खरपूस भाजू नका, नाहीतर वाटण डार्क होईल। या ठिकाणी हे मसाले कांदा काजूगर थंड झालेले आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यात ही सगळी जिनस काढून यात खोवलेलं खोबरं, लसूण आणि आलं टाकून यात थोडे पाणी ऍड करून बारीक वाटून घ्या। या ठिकाणी कुकरच्या 6 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर थंड देखील झाला आहे। मटण ही छान शिजलेले आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या शिजलेल्या मटणाला एक फोडणी देणार आहोत। फोडणी करता लागणारं साहित्य आहे 2 तमालपत्र, दालचिनी स्टिक, 7 काळी मिरी आणि 4 लवंगा। एका भांड्यात तेल छान गरम करून यात खडे मसाले टाकून घ्या। यात वाटलेला सगळा मसाला टाकून नीट परतून घ्यावे। याच्यात शिजलेले मटणाचा स्टॉक आणि मटण ओतून घ्या। तुम्हाला हवे असल्यास या शिजलेल्या मटणाचे पीसेस काढून सुके मटण तुम्ही करू शकता। वर गरम पाणी ओतून घ्या। दोन मिनिटे रस्सा उकळू द्या। रस्साला उकळी आल्यानंतर सर्व करा स्पेशल कोल्हापुरी पांढरस्सा। हा पांढरस्सा असाच प्यायलात तरीही खूप छान लागतो। लहान मुलांसाठी तर हा पांढरस्सा खूप हेल्दी आहे। आय होप ही स्पेशल कोल्हापुरी पांढरस्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका। तसेच तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्याही कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि कुकीत मराला सबस्क्राईब करा। धन्यवाद।